काँग्रेसमध्ये लेटर बॉम्बनं खळबळ उडवून देणाऱ्या 23 नेत्यांची आज पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी भेट घेतली. कोरोना संकटानंतर सोनिया गांधी यांनी प्रथमच काँग्रेस नेत्यांची आमने सामने भेट घेतलेली आहे. लेटर बॉम्ब नंतर पक्षातली आता ही नाराजी दूर होणार का, या भेटीनंतर काय नेमकं होणार, काय साध्य होणार, ह्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कोविड नंतर प्रथमच सोनिया गांधींनी या नेत्यांशी थेट चर्चा केलेली आहे. राहुल गांधी देखील या बैठकीला उपस्थित होते आणि काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वावर शंका उपस्थित करणाऱ्या नेत्यांशी चर्चा करण्याचा हा सोनिया यांचा पहिला प्रयत्न होता. लेटर बॉम्ब नंतर पक्षातली नाराजी दूर होणार का, हाच खरा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. सोनिया गांधींशी काँग्रेस नेत्यांशी खलबत सुरू आहेत आणि त्यांनी या सगळ्यानंतर बैठक घेतली आणि पहिल्यांदाच ही बैठक झाली आणि यावेळी राहुल गांधी देखील या बैठकीला उपस्थित होते. यावेळी राज्यसभा विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भूपिंदर सिंह हुडा, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार मनीष तिवारी, विवेक तंखा, शशी थरूर, कमलनाथ, पी चिदंबरम हे देखील नेते या बैठकीला उपस्थित होते. सोनिया गांधी यांचे विश्वासू ए के अँटनी, अंबिका सोनी, अशोक गेहलोत, हरीश रावत हे देखील या बैठकीला उपस्थित असल्याचं कळत आहे. या सगळ्या बैठकीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राम राजेश शिंदे यांनी. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची सोनिया गांधी यांच्या 10 जनपद निवासस्थानी बैठक सुरू आहे. आपण आहोत जनपद या ठिकाणी जिथे सोनिया गांधी यांचं घर आहे. या बैठकीमध्ये अशोक गहलोत, कमलनाथ, ए के अँटोनी, पी चिदंबरम, गुलाम नबी आझाद, अजय माकन, अंबिका सोनी, हरीश रावत, भूपिंदर सिंग हुड्डा, पवन बंसल, पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी, शशी थरूर आणि चरण दास हे सर्व नेते या बैठकीला उपस्थित आहेत. मध्यंतरी याच नेत्यांनी 23 जणांनी पत्र लिहून आपल्या भावना ज्या आहेत ते पक्षशिष्टेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यानंतर जी बैठक घेण्यात आली होती त्यामध्ये गदारोळ झाला होता. कपिल सिब्बल हे सुद्धा नाराज झाले होते आणि कुठेतरी सिनियर जे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना विचारात घेतलं नाही जात नाही असा संदेश गेला होता. आता राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे निवड करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे. अशावेळी या सर्व ज्येष्ठ नेत्यांना त्यांचं मत विचारात घेण्यासाठीच सोनिया गांधी यांनी ही बैठक बोलवलेली आहे. 10:30 वाजता ही बैठक सुरू झालेली आहे. मागील 3 तासापासून ही बैठक अजूनही चाललेली आहे. या ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं हेच आहे की आम्हाला पण आमचं मत पण विचारात घ्यावं, पक्षासाठी सुद्धा त्यांचं योगदान आहे. राहुल गांधी यांच्या नावावर सर्वांची सहमती आहे, विरोध नाही, परंतु कुठंतरी राहुल गांधी यांनी संवाद वाढवणं गरजेचं आहे आणि म्हणूनच ही आजची बैठक महत्त्वाची आहे. जर या सर्व नेत्यांच्या प्रश्नांचं आणि ज्या अडचणी आहेत त्यांचं निराकरण झालं तर मात्र राहुल गांधी यांचा राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. कॅमेरामॅन राजेश रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.